अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील प्रकाशचंद जैन बौद्धेशीय संस्थेच्या श्री प्रकाशचंद जैन आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल यास आयुष प्रसाद मंत्रालय भारत सरकारकडून 60 जागांची मान्यता प्राप्त झाली असून जैन आयुर्वेदिक महाविद्यालय हे जामनेर तालुक्यातील पहिले एकमेव महाविद्यालय आहे। आता या महाविद्यालयात जामनेर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचे BAMSला प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे। प्रकाशचंद जैन बौद्धेशीय संस्थेत होमिओपॅथिक महाविद्यालय, डी फार्मसी, बी फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी यासह विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण तालुक्यासह विविध जिल्ह्यातील विद्यार्थी घेत असून ज्या विद्यार्थ्यांना BAMSला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी विद्यालयाला भेट देऊन प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्याचे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य कोमल ढाकलिया यांनी केले आहे। श्री प्रकाशचंद जैन बौद्धेशीय संस्था संचालित श्री प्रकाशचंद जैन आयुर्वेद कॉलेज पळासखेडा जामनेर तालुका जळगाव जिल्हा महाराष्ट्र या ठिकाणी प्रिन्सिपल म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे। तसंच या आपल्या आयुर्वेद कॉलेजच्या शी संबंधित संचलित आयुर्वेद हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलचा मी हॉस्पिटल सुपरिटेंडंट म्हणूनही कार्य करत आहे। तर आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याला यावर्षी 23-24 आपल्याला आपल्या कॉलेजला 60 आसन क्षमता असलेली 60 प्रवेश क्षमता असलेली आपल्याला मान्यता दिल्ली आयुष विभाग संचालनालय यांच्याकडनं आपल्याला मिळालेली आहे। आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाची सुद्धा GR आपल्याला प्राप्त झालेला आहे। तरी पण आपल्या संस्थेचे सचिव श्री मनोज भाऊ कावडियाजी सर आणि आपल्या संस्थेचे चेअरमन साहेब श्री राजकुमारजी कावडिया साहेब यांच्या अथक प्रयत्नातून आपल्या या पूर्ण प्रिमासिसमध्ये म्हणजे 20-25 एकरचं आपलं टोटल प्रिमासिस आहे, त्या प्रिमासिसमध्ये आमचं आयुर्वेद कॉलेजला 5-7 एकरचा आपल्याला एवढा परिसर आपल्याला लाभलेला आहे आणि त्या परिसरात पूर्ण आपण डेव्हलपमेंट केलेली आहे। आयुर्वेद कॉलेज, आयुर्वेद हॉस्पिटल याची पूर्ण डेव्हलपमेंट आपण या ठिकाणी केलेली आहे। यांच्या दूरदृष्टिकोनातून सचिव साहेब मनोज कुमारजी कावडिया आणि राजकुमारजी कावडिया चेअरमन साहेब यांच्या दूरदृष्टिकोनातून आपण या ठिकाणी कॉलेजचं आणि हॉस्पिटलची पूर्णपणे डेव्हलपमेंट केलेली आहे। आता ही डेव्हलपमेंट कशासाठी केलेली आहे आपण, तर त्यांचा दृष्टिकोन असा होता की जामनेरसारख्या परिसरातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, पालकांना पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जावे लागू नये, त्यांना सर्व सुविधा पुण्या मुंबईच्या सुविधा या ठिकाणी मिळाव्या, जामनेरसारख्या पळासखेडा च्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने त्यांनी एक दृष्टिकोन घेऊन त्यांनी हे कॉलेज या ठिकाणी चालू केलेलं आहे। तर माझी एकच विनंती राहील आपल्या या भागातील परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना की त्यांनी आपल्या कॉलेजच्या माध्यमातून त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करावं, म्हणजे जे वैद्यकीय शिक्षण घेण्याचं कार्य किंवा आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून देत आहोत या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण करावे ही माझी विनंती त्यांना राहील। आपल्या कॉलेजच्या माध्यमातून आपण आपल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण तर त्यांना देतच आहोत आयुर्वेदाचं, पण त्याचबरोबर त्यांना सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने आपण त्यांच्यासाठी ऑडिटोरियम देत आहोत, आपण त्यांच्यासाठी स्विमिंग टँक उपलब्ध करून दिलेला आहे विद्यार्थ्यांसाठी की जेणेकरून युनिव्हर्सिटीच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या किंवा अजून केंद्र शासनाच्या काही स्पोर्ट्सच्या बाबतीत त्यांना आपल्याला पुढे सर्वांगीण विकास व्हायसाठी स्पोर्ट्सच्या माध्यमातून पण आपण त्यांना मार्ग त्यांना देत आहोत की त्यांनी पुढे जावं आपल्या याच्यातून। दुसरं म्हणजे आमच्या कॉलेजच्या प्रिमासिसमध्ये आम्ही 1.5 ते 2 एकरमध्ये हर्बल गार्डन आम्ही विकसित केलेलं आहे जे आयुर्वेदाला फार महत्त्वाचं आहे। तसंच आमच्या कॉलेजच्या याच्यामध्ये परिपूर्णता म्हणजे 4.5 वर्षाची जी आवश्यकता असते म्हणजे MSR म्हणतो आपण त्याला, मिनिमम स्टँडर्ड रिक्वायरमेंट, ती पूर्णपणे आम्ही केलेली आहे की आमचा विद्यार्थी कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीपासून वंचित नाही राहिला पाहिजे यासाठी परिपूर्ण सुविधा आमच्या संस्थाचालकांनी इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तर त्यासाठी
मी परत एकदा विनंती करू इच्छितो सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना, की आपल्याला पुणे मुंबईची ज्या सुविधा आहेत, हॉस्टेल आहेत, स्पोर्ट्सच्या सुविधा आहेत, अभ्यासक्रमाच्या सुविधा आहेत, लायब्ररी आहे, उच्च म्हणजे वायफायच्या सुविधा आहेत, तर जी सुविधा तुम्हाला पुणे मुंबईत मिळणार आहे ती सर्व सुविधा आपल्याला जामनेरसारख्या आपल्या या भागामध्ये उपलब्ध झालेली आहे, तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. मी सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो सर्व आपल्या भागातील आपल्या जनतेला की त्यांनी आपल्या श्री प्रकाशचंद जैन बहुद्देशीय संस्था संचलित श्री प्रकाशचंद जैन आयुर्वेद कॉलेजमध्ये शिक्षणाचा आयुर्वेद शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी आपली सीट, आपलं नाव, आपलं ॲडमिशन या ठिकाणी घेण्याची मी त्यांना पुनश्च एकदा विनंती करतो. या बातमीपुढे थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.